नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. कंटोनमेंट हद्दीतील फिरते व्यापारी, भाजीपाला आणि फळ विक्रेते यांच्याकडून कंटोनमेंट बोर्डाच्या मार्फत ठरलेल्या वसुलीचा ठेका जय अर्जुन चव्हाण यांनी घेतलेला आहे. त्याचा कालावधी 12 जानेवारी 2020 ते 13 जानेवारी 2021 पर्यंत होता. परंतु चव्हाण यांच्या हाताने कंटोनमेंट बोर्डाची काही रक्कम भरण्यास उशीर झाला, चेक बाउन्स झाला, त्यामुळे कंटोनमेंट बोर्डने 3 नोव्हेंबर 2020 रोजी ठेका रद्द केल्याची नोटीस दिली व मला दंडात्मक रक्कम भरण्यास सांगितले व मी ती पूर्ण भरली आहे. तशी भरल्याची पावतीसुद्धा माझ्याकडे आहे. कंटोनमेंट बोर्डाने कोरोना काळातील रेमिनेशन दिला होता, त्यामधून एक हप्ता घेण्यात आला. कंटोनमेंट बोर्डकडून काही रक्कम मला मिळणे बाकी आहे. मला कंटोनमेंट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मी संबंधित कार्यालयाला 2 लेखी पत्र दिले आहेत. मला ते पत्र मिळण्यासाठी त्यांनी जाणूनबुजून रकमेची मागणीसाठी ते पत्र काढून ठेवले व मला मानसिक त्रास दिला. आणि मला त्यांनी तुम्ही मेहतर समाजाचे आहात, तुम्ही शौचालयाच्या कामाची आहात असे मला जातीवाचक शब्द अपशब्द वापरले व त्यानंतर संदर्भात कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून फोन करून आपले पत्र तयार आहे ते घेऊन जावे व 6 ऑगस्ट 2021 पत्र मला देण्यात आले. मला जाणूनबुजून त्रास देऊन माझ्याकडून शिरीष पाटसकर व कंटोनमेंट बोर्डाचे CEO विद्याधर पवार यांनी माझ्याकडून रोख रक्कम घेऊन 6 ऑगस्ट 2019 रोजी पत्र देण्यात आले. दोन्ही पत्राचे अवलोकन केलं असता कंटोनमेंट बोर्डाचे सचिव विद्याधर पवार यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. मी फ्रायडे मार्केट टेंडर घेतले होते, 16,75,000 रुपयाला मी तो कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. परंतु त्या टेंडरने घेतले होते, मला फार अडचणी आले तिथं आणि तिकडचे जे अधिकारी होते त्यांनी माझ्याबरोबर जे केलं हे लई मोठा हे केलेलं आहे. काही जे तर ह्याच्यामध्ये मला टर्मिनेट करण्यात आलं होतं. सर्वप्रथम दिनांक 3/11/2020 रोजी, त्याच्यानंतर मला सक्सेसफुलचा लेटर बी देण्यात आलं 6/8/2020 रोजी. परंतु ह्या लेटर घेताना मी कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये चक्रा मारली का सर माझं एक दुसरीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, मला तो द्यायचं आहे तिथं पत्र, तर मला तुम्ही द्या. परंतु त्यांनी मला 50,000 रुपयाची मागणी केली. शिशिर पाटसकर हे म्हटले CEO साहेब तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नाही देऊ राहिले, तर मी त्यांना जाऊन सांगतो की मी तुम्हाला ते पत्र देण्यात येत आहे की तुम्ही मला ते एवढे पैसे कबूल करा, मी तुम्हाला देतो. तर मी त्यांना ते रक्कम मी कॅश स्वरूपात त्यांना दिली आणि मला माझे शिशिर पाटसकर हे म्हटले का तुम्हाला जर पैसे भरता नाही येतात तर तुम्ही ते सुलभ शौचालयाचे कामं घ्या. तर हा माझ्यावर अन्याय झालेला आहे, हा जातीवतक शब्द शिशिर पाटसकर मला म्हटले आहे, तरी मला न्याय मिळाला अशी नम्र विनंती साहेब. या संदर्भात तुम्ही कोणाकडे तक्रार केलेली आहे का? ह्या संदर्भात मी बोर्ड ऑफ हे ब्रिगेडर साहेब अध्यक्ष कॅन्टोनमेंट छावणी परिषदचे त्यांना मी लेखी स्वरूपात पत्र पाठवले आहे आणि ईमेल वगैरे सगळं केलेलं आहे. पंतप्रधान मोदी साहेब जे बी वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना ही बातम्या जाणार आहे. आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्री मतीनभाई सय्यद ह्यांना पण मी लेखी ॲप्लिकेशन दिलं आहे की मला न्याय मिळवून द्या, ही माझी नम्र विनंती साहेब. काय झालं आहे, मी मतीन सय्यद, राष्ट्रवादी शहर जिल्हा संघटक. भिंगारचा जो आहे शुक्रवार बाजार फ्रायडे बाजारचा जो ठेका आहे हा जय अर्जुन चव्हाण यांनी घेतला होता. घेतल्यानंतर त्याला फार त्रास देण्यात आले कारण कोरोना काळ होता, बाजार जास्त भरत नव्हता. मग त्यांनी कसं तरी चालवलं आहे, काही मध्ये 1-2 हप्ते त्याच्याकडून उशिरा गेले. मग त्यावेळेस त्यांनी ना त्याला त्या टर्मिनेट केले. त्यांनी टर्मिनेट केल्यानंतर त्याला दुसरीकडे ठेका घ्यायचा होता चांगला, तर तो साहेबाला जाऊन भेटला की माझं आयुष्य बर्बाद होईल आणि मी एक मागासवर्गीय, तर मला काहीतरी मदत करण्यात यावी. तर ते म्हणले मदत वगैरे का आमच्याकडे काय नाही पाटसकर त्याला म्हणले. त्यांनी त्याला 50,000 रुपयाची मागणी केली, ह्या विचाराने दिली असं त्यांनी मला सांगितलं जयनी. मग मी सगळं सविस्तर माहिती घेतली तर साहेब त्यांनी हा भोंगळा कारभार असा बघितलं मी का याच्यात त्यांनी 3/11/2020 त्यांनी त्याला टर्मिनेट केलं आहे आणि त्याचं पत्रसुद्धा केलं आहे दिलं आहे. त्याचा जो इनवर्ट नंबर आहे तो आउटवर्ड नंबर तो त्यांनी दिला आहे ANR RBT 1 फ्रायडे बाजार 2021 3/11/2020 त्याला त्यांनी ते पत्र दिलं का तुम्ही तुम्हाला टर्मिनेट करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस हे केलं आहे त्याला व्हॉट्सअपमध्ये त्याला व्हॉट्सअपवर त्याला हे मॅसेज पाठवलं आहे.
आता ते पाठवल्यानंतर काय झालं त्यांनी याला बोलवलं तर बोले ते पत्र ते म्हणलं व्हॉट्सअपवर पाठवलेलं मला बोले एक काम कर तू जर 50,000 रुपये देत असेल तर तुला मी काय करतो दुसरं पत्र देतो क्लिअरचं त्यांनी सक्सेसफुलचं त्यांनी काय केलं लगेच तर डिलीट मारलं त्याच्या मोबाईलमधला त्यांना बोलं डिलीट मारलं म्हणजे तो भ्रष्टाचार संपला असं नाही यांनी पाहिजे गेल्यानंतर त्यांनी आहे ना बघा कसं सर्टिफिकेट क्लिअर एकदम त्या सर्टिफिकेटमध्ये त्यांनी क्लिअर कट दिले एक देशी म्हणजे ओम साईराम काय नाव होतं बहुद्देशीय सेवा संस्था हे सक्सेसफुली कम्प्लीट होऊन म्हणजे काँक्रीट जे आहे सक्सेसफुली केलं आहे त्यांनी आणि त्यांचा व्यवहार जो आहे फार चांगला आहे असं त्याला सर्टिफिकेट दिलं आहे आणि हा पहिल्याचा सर्टिफिकेट का तुम्ही डिपॉर्टर आहे हे दोन्ही सर्टिफिकेट वगैरे साहेब बघा सी ओ साहेबांचे दोन्ही सर्टिफिकेटवर सी ओ साहेबांचे साहेब तर आता हा उघड उघड भ्रष्टाचार हे दिसून येतो आहे आणि आम्ही याची जी आहे सखोल चौकशीची मागणी ब्रिगेडियर साहेबाला करू राहिलो आहे त्यांना जाऊन आता भेटतो आहे मेल तर आम्ही सगळ्यांना केला आहे नरेंद्र मोदी साहेबाला केला आहे त्याच्यानंतर यांच्या मेहतर समाजाचा जो सफाई कर्मचारी आयोग आहे त्यांनासुद्धा दिला आहे का याच्यावर याला सांगितलं काय सांगितलं त्याला जातीवाचक सांगितलं त्याला का भाऊ तुम्ही खालच्या दर्जाचे लोक आहे तुम्ही संडास साफ करावे. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदलात जग बदलेल. धन्यवाद.